परंतु 2006 2019 मध्ये उपग्रह वेधशाळा यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्वसूचना मिळाली होती आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची सुद्धा रचना आपण करू शकलो होतो. तरी परंतु चालू वर्षी असंख्य स्वयंसेविकांनी स्वयंसेवकांनी असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मदत करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. असंख्य घरं कोसळून पडलेली आहेत, पिकांचं तर नुकसान अगणितच झालेलं आहे, इरिगेशनचे आणि विजेचे पंप्स वाहून गेलेले आहेत, छोटे दुकानदार छोटे व्यापारी यांचा संपूर्ण स्टॉक नष्ट झाल्याच्याच बरोबरीत आहे, शैक्षणिक आणि आरोग्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागाची आर्थिक परिस्थिती ही इतकी बिकट होऊन गेली आहे की यातनं बाहेर पडायला सामान्य शेतकऱ्यांना 5 ते 10 वर्षाचा कालावधी लागेल, ज्याच्यामुळे कर्ज सगळे थकित होण्याची शक्यता आहे बँकांचे, सोसायट्यांचे आणि इतर छोट्या पतसंस्थेचे. या सर्व गोष्टी या पुराचे पार्श्वभूमीवर नंतर घडणारे आहेत. निसर्गावर कोणाचाही मर्यादा नसते हे आम्हालाही कल्पना आहे, परंतु निश्चितरित्या आपत्कालीन व्यवस्थापनेचं दिरंगाई कुचराई आणि तत्परता या सगळ्यांसाठी शासनाला जबाबदार धरल्या जावं अशी माझी इच्छा आहे. पाण्याच्या नियमावलीचं पाण्याच्या नियोजनाचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे करू शकत होतो ते आपण केलं नाही. पूर्वसूचना होती, वर्तमानपत्रातनं सुद्धा अतिवृष्टीचे संपूर्ण इशारे दिले गेले होते आणि तरी परंतु धरणांमधनं पाणी सोडण्याचं नियोजन हे आपलं चुकलेलं आढळून येतं. जो समन्वय राज्यांमध्ये असायला पाहिजे होता तो निर्माण न झाला 2005 साली केला गेला होता, 2019 साली तो झाला नाही. कारण कृष्णेचं, कोयनेचं, पंचगंगेचं, वारणेचं हे सगळं पाणी खाली जाऊन शेवटी अलमट्टी धरणामध्ये थांबतं. अलमट्टीचेच दरवाजे नियोजनबद्ध पद्धतीने न उघडल्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला मोठ्या प्रमाणामध्ये इजा पोचली. जो बचाव कार्य व्हायला पाहिजे होतं ते पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातनं, आहाराच्या दृष्टिकोनातनं, कपड्यांच्या दृष्टिकोनातनं, आश्रयाच्या दृष्टिकोनातनं जे 2005 साली यशस्वी झालं होतं ते 2019 मध्ये आम्हाला अपुरं असं जाणवायला लागलं. लोकांना परकं म्हणून वागवलं गेलेलं आहे, त्यांनी इच्छा व्यक्त केली किंवा अडचणी मांडायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर मुस्काटदाबी करून त्यांचे संपूर्ण प्रकारचे म्हणणे ऐकून न घेण्याचं कार्यवाही सुद्धा आपल्याला झाली असायची. आणि जेव्हा शासकीय लोकप्रतिनिधी आले तेव्हा बहुतेक आम्हाला सगळ्यांना ज्यांच्यावर हा परिणाम झाला होता अशी जाणीव झालेली आहे की ते फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी पब्लिसिटीसाठी येऊन फक्त निघून गेले, प्रत्यक्षात त्याचा काहीही फायदा आम्हाला अजून झालेला दिसत नाही. अन्नाचा पुरवठा अद्यापही अपुराच आहे. फवारण्या पावडर वितरण करून आरोग्य सांभाळणं अजूनही अपुरंच आहे. पंचनामे करून किती प्रत्यक्ष तोटा झाला याची नोंद अजून अत्यंत धीमेगतीने चालू आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे 15,000 कोटीहून अधिकचं नुकसान झालेलं आहे, पण आजच वर्तमानपत्रात आम्हाला कळलं की शासनाने फक्त 6,000 कोटीची मागणी केलेली आहे केंद्र शासनाकडनं. जे घरं पडलेली आहेत, जे भांडे वाहून गेलेले आहेत, जी यंत्रसामग्री वाया गेली, जे जनावरं नेले, जी मनुष्यहानी झाली, जी पीक हानी झाली, ह्याचा प्रदीर्घ काळाचा परिणाम हा जो शेतकऱ्यावर ग्रामीण भागावर होणार आहे त्याच्याकडे कोणीही गांभीर्याने दखल घेत आहे असं आम्हाला जाणवत नाही. जे काही तुटपुंज जाहीर झालेलं आहे ते अक्षरशः शेतकऱ्याला आणि पीडित माणसाला भीक टाकण्यासारखं जाहीर करून टाकण्यात आलेलं आहे आणि ते भयंकर अपूर्ण आहे असं आमचं म्हणणं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्या जाणार आहे का? शासन मनुष्याला, अन्नाला, आरोग्याला, शिक्षणाला, ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थापनेला
गांभीर्याने बघणार आहे का, हा आपल्या पुढचा फार मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्याकडे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनाने आज मी आपल्या पुढे हे वक्तव्य केलंय. नमस्कार.